आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुणोळी जवळ दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर, परिसरात दमदार पाऊस, शेतकरी वर्ग समाधानी. कोगनोळी परिसरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे येथील दूधगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली असून पाणी पात्राबाहेर आलं आहे. कोगनोळी, हंचनाळ, सुळगाव, मतिवडे, आपाचीवाडी परिसरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने परिसरातील नवीन पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची नजर आद्रा नक्षत्राच्या पावसावर होती. या नक्षत्रातील पावसाने निराशा केली नाही तर शेवटच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे गावातील गटारी तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर ओढे आणि वगळीही ओसंडून वाहत आहेत. अचानक मोठा पाऊस सुरू झाल्याने वांद्रांनी घराची फोडलेली कौले भरविणे, नदीकाठी असलेल्या मोटारी काढणे आदी कामांची सर्वत्र धांदल उडाली असल्याचे दिसून येत आहे. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.